पोरगी मला घेऊन आली आहे टेडीज किचन अँड बारला. काय तुला एवढा इंटरेस्ट आमची चॅटिंग वाचण्यात? त्यांना काही काम धंदे नाही बावल्यांना, निवांत बसते देऊन माहितीये का. जी मला भेटत नाही तिच्यासाठी मला काय जातो करायचं. असं स्टोरी कोण टाकत? मी आहे येडी, माझं नाव पागल. मला हिचा विश्वास नाही म्हणून मी रेकॉर्डिंग करायची बाहेर आली. जर तुझ्यामुळं मला पोरगी नाही भेटली लग्नाला, तुझं काही खरं राहील. तुला जरी पोरगा नाही भेटला, मी नाही काय करू शकत. मी नाही करणार काय, मी सिंगल राहील उभ्या आयुष्यात, पण तू एक कधी नाही येणार. मी तुझा जेवढा हात आहे त्याचा हात तिचा हात बघा, याचा हात बघा. तुम्ही मला सांगा कुठं पण आणतात का? आणि फोटोग्राफर असली क्वालिटी आहे म्हणजे इकडे सगळे टेडी आहेत आणि एक माकड आहे. काय काय विषय काय नक्की ते सांग. विषय काय नाही, माझं डोकं बनबनत आहे. मला शांत शांत ते बसायचंय, शांत सांग. घरी काय शांत? घरी काय डीजे लावलाय काय? घरी नाही, घरच्या शिवाय घातलं. तू चालला का गाडी पटकन कमी होती? कुठं जायचंय ते सांग. फायनल लगेच लगेच निघालो मी बघ, आवरलेलं आहे माझं. पिंपरीला टेडी कॅफे माहितीये? हा तिकडं. हा खर्च करणार आहे का? हा ओके भाऊला घ्यायचं, एक मिनिटात आलो. गाडी स्टार्ट कर. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. विचार असा केला आज दिवसभर मस्त घरी बसावं, जरा आराम करावं आणि इव्हिनिंगलाच बाहेर पडावं, कारण ऊन इतकं लागतं, उन्हाने त्रास व्हायला लागलेला आहे मला. पण आपल्या छोट्या शकेलचा फोन आला गौरवाचा, ते एक मला डोकेदुखीचे राव. त्यो भाऊ आहे माझा छोटा, ते नुसतं किरकिर करते. आत्ता मी 4-5 फोन केला, चल जायचंय चल जायचंय. अरे म्हणलं घरी बसू दे माझी आई, म्हणे चल चल जा. लय जण ब्लॉगमध्ये असाच प्रश्न विचारत होते, काय नक्की कोण येते काय काय. तो भाऊ आहे माझा छोटा, आमचं बॉन्डिंग म्हणजे असं भावाभावगते, म्हणजे बेस्ट फ्रेंड. पण तिला पोरगी मानत नाही मी, ते पोरग आहे आपला भाऊ आहे. चालायचं सो बघू कुठं नेते काय नेते. पाहिलं माग डेकोरेशन बघितलं बघा मी, आमच्या मदरने डेकोरेशन केलेलं ते, आणि डेकोरेशन करून आजारी पडली. दवाखान्यात तो नांदली कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आता कसं काय होतं काय माहिती, ऊन आणि इतका खान त्रास होतोय. ठीक आहे काय विषय नाही, बेस्ट फ्रेंडने बोलाया तो जाना मांगता ना मेरा भाय. कारण आपल्या आयुष्यात मोजून 4-5 मैत्रिणी म्हणजे इतक्या कट्टर आहेत ना जीवा भावाच्या, जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी एकदम प्युअर बॉन्ड. लोकाला दिसाय काय बी दिसतं, पण आम्हालाच माहिती आहे आमच्यात काय नातं आहे आणि काय बॉन्ड आहे आमचं एकदम भावाभावगत. गौरी म्हणा माऊ म्हणा अजून भरपूर 2-3 नाही का, एकदम प्युअर बॉन्ड. म्हणजे काय सांगू तुम्हाला, जीवाला जीव. म्हणजे रीलवर तुम्ही जशा बेस्ट फ्रेंडच्या रील बघता ना की बघितल्यावर एकदम भारी वाटतं, हा हा आपल्या आयुष्यात आपल्याला पण आपल्या आयुष्यात पण अशी एक बेस्ट फ्रेंड पाहिजे जीवाला जीव देणारे. तशाच बेस्ट फ्रेंड माझ्या आयुष्यात भेटले आहेत मला, काय हरकत नाही. उरकतो निघतो, कुठं नेते काय नेते स्टेटून बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका. मीनवाइल तो गाईज की पोरगी कुठं घेऊन आली मला माहिती आहे का? पोरगी मला घेऊन आली आहे टेडीज किचन अँड बारला. काय बोलावं आता हिला, तिला घरी म्हणलं एक बावला दिला असता मी आपला घराला लावलेला बावला दिला असता तर आली बावल्याच्या ह्याच्यात घेऊन मला. काय बोलावं. सो गाईज आपण आता आहे तेच ते नाही का ते बावले त्या होते बघा ते हॉटेलला कोणतं ते ओम बट स्वाहा कॅफेत आलेलो टेडी. तिथं सगळ्या कलरच्या टेडी आहेत, काळ्या कलरचा टेडी नाही राव आपल्याला नाही आवडलं. आपल्याला काळ्या कलरचा टेडी पाहिजे बावला. मग काळ्या लोकांना काळ्या लोकांची मला हे काळजी खबर आहे गोरे लोकांचे ना आणला. हा मी काही खराब असतो का मग? अरे सावळे रंग से प्यार करो असंच काहीतरी मी रील बघितलेली. अरे तुझ्या अख्ख्या गावात ओळखी, तुझ्या अख्ख्या जगात ओळखीची माणसं. अरे तुमचा पप्पा आहे ना, तुमच्या पप्पाचे पाकिस्तानमध्ये बी मित्र आहेत, नक्षलमध्ये तुमच्या पापाचे मित्र आहेत. काय बोलावं तुला, तुझे पप्पाचे मित्र अख्ख्या जगात आहे. आणि स्टोऱ्या पिरे लावते दिवसभर माझ्या, रीला पिला टाकते. आणि असं बी नाही की तिच्या पप्पाला मी माहीत नाही का, तिच्या आईला मी माहिती.
आओ घडत काय मी बाबा काय बोला कोणाचं काय कोणाचं काय सरळ स्ट्रॉ कसं आहे तू वाकडे लोकांसाठी वाकडे तू ज्यांचं डोकं वाकडं चालतं ना म्हणजे सरळ चालत नाही ना त्यांच्यासाठी असं म्हणजे म्हणजे तुम्ही काय करा पहिलं डोकं लावा हे सरळ करा आणि मग साबास गाईज स्ट्रॉ जरा वाकडं तिकडं झालं मला प्यात आहे ना आता नवीन स्ट्रॉ घ्यायला लागतो वाटतं त्यांच्याकडून अरे मग काय झालं अरे का तू काय तुला एवढा इंटरेस्ट आमची चॅटिंग वाचण्यात पण पुढे सिंबॉल बिंबॉल टाकलेत बघ की फुलं हारतात बिरतात फुलपाखर बदक टाकलं का फुलपाखरू ही बाई ती चॅटिंग वाचत बसली बघू नक्की काय बोलतोय तू अरे तुला काय आमचं काय का नाही प्रायव्हसी आमची हा तुला आमच्या चॅटिंग वाचण्यात इंटरेस्ट जास्त आहे अरे कसली टक लावून वाचते बघ हे भाज भाज करायला लागतंय पोट पाण्यासाठी जे बघितलं का इथं सगळे बावले असे आशीर्ला बसलेले आहेत निवांत ह्यांना काही कामं धंदे नाही बावल्यांना निवांत बसते देऊन माहितीये का जसे ह्यांना काय नाही काम तसे ते बावल्या अरे खाऊन घे का होईल ते बसले चॅटिंग वाजत एवढे इंटरेस्ट नाही ती बी माणूस बघून त्यांनी बरोबर सर्व केलं बघा हे बघा बसण्या झाले का मला दिलं बाय द वे ट्रीट ह्यांच्याकडून येत कसे हसते राडा काय मग कोणाकडून आहे हॉटेलचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू देतो तुम्हाला इथं हाफ फुल तसला काय नाही आहे जे मागवल ना ते भरभरून क्वांटिटी येतं भरभरून म्हणजे एवढं होतं येतं ना ते बघूनच तुमचं पोट भरतं आता माझ्यासोबत हे असला माणूस खाणारा एखादा दैत आणला असता मी तो त्यांनी संपवलं असतं सगळं हीच कोंबडी गत खाणारी आता हे सगळं मला खायला लागतंय त्याच्यामुळे सगळे तो नाही ना सगळे कप्पल आहे तिथं ते एकच आईस्क्रीम हा एकच दोन बिना एकच आईस्क्रीम आणि दोन चमचे एकाने तर एकच चमचा घेतलेला काय सांगू आता तुम्हाला थांबा एक आईस्क्रीम एवढी 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 ती मस्त इथं 200 असेल एवढी आईस्क्रीम दोन चमचे आणि दोन तास म्हणजे दोन आकडा फिक्स आहे काय बोलाव आणि तिथं हे बघा काय त्याच्या आहे म्हणजे ह्याच्यावर ना असं दर्शवते की ह्या माणसाकडे लय पैसा आहे असं नाही हो सकता कह दो की ये झूठ है आम्हाला आईस्क्रीम खायची नव्हती आम्ही वेळ घालवाय नाही आलो आम्ही पोट भरा आले लोक वेळ घालवाय आले कपल लोकांचं लय आवड असते आपलं बरं आहे ना हे आपला छोटा भाई और या आपण ते पांढरावाला भारी आहे हा भालू हा भाले चांगले भालू आहेत इकडं सगळे सो गाईज कसं वाटलं तुम्हाला ठीक आहे हिजन आलं नाही आलोय मी मला काही शौक नाही असला एटी आयड एन पीड आपल्याला ओंबट सुवाची भावली भेटली ओके दारात लाटकोय हिला लागते असलं टी डी हा मग जी मला भेटत नाही तिच्यासाठी मला काय जादू करायचं लगेच तू सेटिंग लावती का माझ्या तिच्यासोबत तिच्यासोबत याचीदार आहे तुमची याचीदार आहे तुमची म्हणजे दोस्ताच्या छावेवर पण तुमचा डोळा लागला दोस्ताच्या विषयावर डोळा तुझा लाज वाटली पाहिजे त्याला खराब हो जायगा मी अम्मा बहीण पे आ जाऊंगा मी इनकी अम्मा बहीण पे आ जाऊंगा मित्राच्या विषयावर डोळा तुझा पण मला पोरगी पाहिजे बरं काय पाहिजे हे काय डीलला बसलंय काय बिझनेस डीलला बसलंय काय मी तुला पोरगी देते तू मला पोरगी देते खिशात घेऊन करते पोरग देऊ खिशात ना काढ आपण मी तुला म्हणलंच नाही ना सेटिंग लावून दे तूच म्हणते मी लावून देते अरे किती ते फ्लिक्स करावं ते ब्रँड जा ते जा आयला यार म्हणजे चेंज घातले रे मी पण एकदा मी म्हणलं नाही तुला की हार्मोनियम चेंज दहाव्या तर एच एन एम अरे काय लावलाय काय मग आम्ही घ्यायची चुका दिले काय संबंध स्वतः तर दिलं का काय बाबू एवढं केक आणला ते खूप गेलं की
अजून काय तर देणार होते ते ब्लॉग मध्ये टाकलंय आता भरली ना बघा तू एक्चुअल मध्ये ऍडमिशन घ्यायला पाहिजे होत सायकोलॉजी बाबू जडलं झालं रे तुझ्या आवाक्याच्या बाहेरच बोलले तू म्हणजे तुझ्या तोंडाला ते शब्द शो मतच नाही रे सायकोलॉजी काय परत बोल काय परत सायकोलॉजी सायको सायकल चालव जी तू तू हे कोर्स कर सायकल चालव जी बताऊंगा मी आहे येडी माझं नाव मी आहे पागल काय असले काय स्टोरी टाकते तू काय ना मला ठीक आहे हा मला तुझ्या विश्वास नाही बाकी काय नाही मला हिचा विश्वास नाही म्हणून मी रेकॉर्डिंग करायची बारी आली हा सांग काय मर्सी मर्सीला व्हॉट इज द मीनिंग ऑफ मर्सी इन इंग्लिश इन इंग्लिश बरोबर आलं तर एक रुपयाची गरीब एक रुपयाच्या वर तर कधी जायची नाही उभ्या जिंदगीत एक रुपयाच्या वर कधी जाणार मर्सी म्हणजे काय पण ते तर सांग ना म्हणजे मला कळेल मला तेच सांगतो मर्सी म्हणजे काय मी तुला इंग्लिश मध्ये सांगतो काय मर्सी म्हणजे धन्यवाद आमच्याकडे वेगळं आहे मर्सीचं मिनिंग मरकी 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 आता आला ना ताटत मला होता मरकी जर तुझ्यामुळं मला पोरगी नाही भेटली लागणाला तुझं काही खरं नाही लय लाड झालाय तुझं हे काय असतं वय असलं हे काय धरायला आहे मी तुला जरी पोरगा नाही भेटला मी नाही काय करू शकत मी नाही करणार काय मी काय भी करेल मी सिंगल राहील उभ्या आयुष्यात पण तू इकडे कधी नाही येणार मी ते तू जातो शोध जाता जाता काय रोडला थांबले तू यासाठी ए झाडे उठ झाडे हा हा लय लय ते जायला तुझ्या तुझ्यापेक्षा जास्त वजन आहे त्याच कुठं घेऊन आली राव मला तू मैं नहीं डरता मौत डरती है मुझसे तुझा तुझा जेवढा हात आहे त्याचा हात बघ तिचा हात बघा याचा हात बघा देखा आपने लापरवाही का नतीजा है ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता कुठे ताई ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे जाड आहे उचल बसलं बघित ओके जाडू का पण का असे स्टंट करावे अंगापेक्षा भंगा मोठा तुझा असं कुठं असतं वय उचल ना उचल बरे कबान ना पण तुम्ही मला सांगा कुठं पण आणतात का अरे असलं कुठं कॅफेत अरे देवधर्माच्या देवधर्माकडे जातो बघ तुम्ही मंदिरात जातो
ते रात्रीच दिवसा नाही दिवसा नऊ दिवसा हे घेऊन आली असल्या टी डी ला अरे काय बोलावं आता तुम्हाला आणि फोटोग्राफर असली क्वालिटी आहे अवघड काम आहे पण पुढे दाखव बघा टेडी फक्त तुम्ही टेडी मोजा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा बारा चौदा सोळा अठरा पंचवीस सव्वीस शंभर दोनशे पाचशे म्हणजे इकडे सगळे टेडी आहेत आणि एक माकड आहे माकड नाही सॉरी बंदरिया तोक तू ही मधली क्युट आहे क्युट आहे अरे हाल सोललेलाच नगर दिसतोय तो क्युट आहे माकड नाही गाय एकरी माकड ठेवलं पाहिजे त्यांनी चालायचंच बाय द वे कॅफे खूप छान आहे हिने मस्त माझ्यावर स्कॅम केला की निघताना म्हणले चल मी खर्च करते म्हणून आणि इथं मला बिल भरायला लावले ही पापा तुला इथंच फेडायच्यात अरे तुझा जॉबच्या हिच्या जॉबच्या बरोबर मी करतो आता होईल एक दिवस मी जेवलेलं एकले मी जेवलेलं लागलं काय जरी झालं की मी जेवलेलं एकले मांजर तरी लॉयल आहे ह्याला एक तुकडा चारला की माझ्यासोबत फिरल हे लय भंगर आहे हा हा फिरणार हे बघ मी आव म्हणलं म्हणजे संपलं फिरलं तू कायला फिरती मग रिक्षांचा रिक्षान घरी जा होईल रिक्षानेच घरी पाठवतो आज तुला ताप झाला माझ्याच बघतो तुझी माझा एक बी चांगला फोटो नाही काढला का बरं तू एक पण काढलं तू नऊशे फॉलोअर्स वाली रे तू माझा आय डी ग्लिच ग्लिच पडेल ते वरचे तेवीस माझीच कृपा आहे ते वरच्या तेवीस ची माझीच कृपा आहे कोण नाही फॉलो करणार अनफॉलो करा ब्लॉक करा हिला सगळ्यांनी हिला सगळ्यांनी अनब्लॉक करून टाका बरं एक चांगला फोटो काढा आता आणि मग आपण टाटा करू आता यांना हिला अजिबात म्हणा येऊ नका परत स्कॅम करते माझ्या स्कॅम केला हिने माझ्या चांगला हा खूप स्कॅमर आहे तू का फोटो काढायचा तुला नाही तरी बांधतो तू काय तू हिरो आहे काय ते येईल का छान फोटो येईल का इथं